आज आपण सकाळच्या नाश्त्याला अगदी घरगुती साहित्यात आणि अगदी झटपट होणारी रव्याची आंबोळी बघणार आहोत. तर रव्याची ही मस्त जाळीदार लुसलुशीत आंबोळी बनवण्यासाठी अजिबात दही किंवा सोडा इनो वापरलेला नाही. एक खास ट्रिक वापरून ही मस्त जाळीदार आंबोळी आपण तयार केलेली आहे. लुसलुशीत रव्याच्या आंबोळीसोबत मस्त चटकदार चटपटीत कैरीची चटणी सुद्धा बघितलेली आहे बरं का. म्हणजे अशी चटणी तुम्ही एकदाच जर बनवून ठेवली की अगदी 8 दिवस तुम्ही ही खाऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग टिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण रव्याचं बॅटर किंवा पीठ बनवून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1/2 कप किंवा 100 ग्रॅम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे. रवा जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही इथे वापरू शकता. घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी पेल्याच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. तर या मेजरिंग कपने आपण बरोबर 1/2 कप रवा घेतलेला आहे. आता ज्या कपने तुम्ही 1/2 कप रवा घेतलाय ना, अगदी त्याच कपने तुम्हाला 1/2 कप तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदुळाच्या पीठाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा कोणतंही भाकरीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता. बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे. 1/2 चमचा किंवा चवी पुरतं घेतलेलं आहे मीठ आणि ज्या कपने तुम्ही रवा आणि तांदुळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे ना, अगदी त्याच कपने बरोबर 1 कप आपण इथे साधं पाणी घातलंय. म्हणजे 1 कप रवा आणि तांदुळाच्या पीठासाठी बरोबर 1 कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे. थोडंसं वर खाली चमचाने करून घेतलेलं आहे आणि मिक्सरला छान याची पेस्ट करून घेतलेली आहे. अगदी मस्त सरसरीत तुमचं हे पीठ तयार झालेलं आहे. अजिबात तुम्हाला भांड्यामध्ये एकजीव करत बसण्याची गरज लागत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी मिनिटभरात हे पीठ छान तयार झाले आहे. तयार पीठ आपण साधारणतः 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत, कारण यामध्ये आपण रवा वापरलाय ना, रवा फुलायला थोडासा जास्त वेळ लागतो. जर रवा छान फुलला की तुमची आंबोळी मस्त लुसलुशीत आणि छान जाळीदार तयार होते. आता रवा भिजेपर्यंत कैरीची चटपटी 2 मिनिटात होणारी चटणी बघणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण मेजरिंग कपने 1 कप बारीक चिरून घेतलेली कैरी घेतलेली आहे. म्हणजे सिम्पली कैरीची साल काढून घ्यायचे आणि रफली त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे आपण 1/2 चमचा साधं जिरं घातलेलं आहे. भाजून वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही. आवडीप्रमाणे किंवा 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सोबतच थोडीशी कोथिंबीर देठांसहित घातलेली आहे आणि चवीपुरतं घातलेलं आहे सैंदव मीठ. तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल. अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला थोडीशी जाडसर आपण ही पेस्ट किंवा ही चटणी छान फिरवून घेतलेली आहे. हवं असेल तर अशीच चटणी खाली तरी सुद्धा छान लागते. आपण याला मस्त छान फोडणी देणार आहोत, म्हणजे याची चव द्विगुणित होईल. फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस अगदी मंद करायचा आहे. जास्त मोठा गॅस जर केला ती फोडणी तुमची करपण्याची शक्यता असते. 1/2 चमचा मोहरी घातलेली आहे. एक लाल सुकी मिरची आपण तुकडे करून घातलेली आहे. अगदी मंद आचेवर काही सेकंद थोडीशी परतून घेतल्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पानं हाताने तोडून घालणार आहोत. चिमूट 2 चिमूट आपण इथे हिंग घातलेलं आहे. आता फोडणी व्यवस्थित न करपता आपण छान करून घेतलेली आहे. ऊस फोडणीवर आपल्याला कैरीची ही चटणी घालायची आहे आणि अगदी मंद असेवरच फक्त 2 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला असं हे छान आपण परतून घेतले, रंग हलकासा बदलला की साधारणतः 2-2.5 मिनिटं झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि अशी ही छान खरपूस मस्त चटपटी चटणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल तर थोडासा गुळाचा खडा किंवा 1/2 चमचा साखर घातली तरी सुद्धा चालू शकेल. चटणी आपली अशी ही छान तयार झालेली आहे. सध्या कैरीचा सीझन सुरू असल्यामुळे अशी ही चटणी करून ठेवू शकता. चपाती भाकरी आंबोळ्यांसोबत किंवा तुम्ही थालीपीठासोबत नुसतीच तोंडी लावून खाऊ शकता. अशी ही चटणी फ्रीजमध्ये अगदी 8 दिवस एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अशी ही छान चटपटी चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. चटणी तयार झालेली आहे. पीठ भिजवून साधारणतः 7-8 मिनिटं इथे झालेली आहेत. म्हणजे असं हे पीठ छान भिजलं की मस्त रवा फुलून तयार होतो आणि तुमची आंबोळी मस्त लुसलुशी तयार होते. ही आंबोळी बनवण्यासाठी अजिबात दही सोडा इनोवा वापरायचं नसेल तर काय करायचंय, पीठ असं छान भिजल्यानंतर एकाच डायरेक्शन मध्ये 5-6 मिनिटं पीठ आपल्याला छान जोर लावून लावून आणि अगदी फटाफट आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही फटाफट हे पीठ फेटून घ्याल तसतसं यामध्ये हवा भरली जाते. पीठ अगदी हलकं फुलकं होतं आणि यामध्ये सोडा दही किंवा इनो घालण्याची गरज लागत नाही. तर बघू शकता पीठ मस्त छान पहिल्याच्या तुलनेत आता छान फुललेलं आहे. मस्त हलकं फुलकं झालेलं आहे. आता लगेचच आपण याच्या आंबोळ्या बनवायला घेणार आहोत. आता यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो कोथिंबीर
हिरवी मिरची, जिरं थोडंसं, वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही याचे आप्पेसुद्धा करू शकता. आप्पेसुद्धा अगदी मस्त लागतात. आपण आता रव्याचे झटपट आंबोळ्या बनवणार आहोत, त्यासाठी इथे आपण तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. असं केलं की आपल्या तव्याचा ताव थोडासा गरम जास्त असतो तो असा हा कमी होतो आणि तुम्हाला याला तेल वगैरे लावून घेण्याची अजिबात गरज लागत नाही. आंबोळी थोडीशी जाडच असते तर त्यानुसार दोन पळे आपण हे पीठ घातलेलं आहे आणि अजिबात याला असं पसरत वगैरे बसायचं नाही कारण आंबोळी थोडीशी जाड असते. तर बघू शकता पीठ घातल्या खातल्या मस्त याला छान जाळी सुटलेली आहे. आता मध्यमाचे वर याला झाकण लावायचंय आणि 2 ते 3 मिनिटे एका बाजूने आपण मस्त हे भाजून घेणार आहोत कारण आपण घातलेली सगळी जिन्नस कच्चीच असल्यामुळे झाकून शिजवणं गरजेचं आहे. 2 मिनिटांनंतर झाकण काढून बघितलेलं आहे. जरी झाकण काढून बघताय ना तरी पटकन याची बाजू उलथायची नाही, थोडा वेळ असंच ठेवून द्यायचंय. म्हणजे साधारणतः 1-1.5 मिनिटासाठी अशी याला छान जाळी सुटते. वरून थोडंसं तुम्हाला कच्चं दिसत असेल, जर तुम्हाला कच्चं दिसत असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्हाला भाजायचंय. जर वरची बाजू चांगली परफेक्ट शिजलेली असेल तर एका बाजूने भाजली तरी सुद्धा चालू शकेल. यामध्ये दही सोडा वगैरे वापरलेला नाही, शिपाय इन्स्टंट असल्यामुळे दोन्ही बाजू भाजून घेणं गरजेचं आहे. तर दोन्ही बाजूने साधारणतः 1-3 ते 4 मिनिटं मध्यम आणि मोठ्या आसेवर आपण भाजून घेतलेलं आहे आणि मस्त एकदम जाळीदार आंबोळी तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे. इतक्या पिठाचे साधारणतः 7 ते 8 मध्यम आकाराच्या आंबोळ्या तयार होतात. पहिली दुसरी आंबोळी थोडीशी कमी जाळीदार होईल पण जस जशा तुम्ही आंबोळ्या तयार करत जाल ना तस तशा मस्त आंबोळ्यांना छान जाळ्या सुटतात आणि मस्त लुसलुशीत आंबोळ्या तुमच्या तयार होतात. तर अगदी सारख्या पद्धतीने आपण 2 आंबोळ्या तयार केलेल्या आहेत. या पिठाच्या फक्त आंबोळच नाही तर मस्त पातळ पेपर डोसा सुद्धा तुम्ही तयार करू शकता. फक्त पेपर डोसा घालताना सेम पद्धतीने 1-1.5 पळी आपण हे पीठ घातलंय आणि जमेल तितकं छान पातळ पातळ हे पीठ आपल्याला असं छान सरकवत गोलगोल गोलगोल फिरवत जायचं आहे. आता जितकं तुम्हाला लहान मोठा मध्यम आकाराचा पेपर डोसा लागत असेल त्यानुसार हा तुम्हाला छान करून घ्यायचा आहे. पेपर डोसा करताना अजिबात त्याला झाकण लावायचं नाही, फक्त सगळीकडून छान भाजता यावा म्हणून तवा सरकवत आपण सगळीकडून छान भाजून घेतलाय आणि मोठ्यासेवरच दोन्ही बाजूने साधारणतः 5-6 मिनिटं किंवा जितका तुम्हाला कुरकुरीत पेपर डोसा लागत असेल ना त्यानुसार तुम्हाला हा भाजून घ्यायचा आहे. टोटली तुमची चॉईस आहे. तर बघू शकता मस्त परफेक्ट डोसा तुमचा तयार झालेला आहे. पटकन मुलांना किंवा घरच्यांना मसाला डोसा खाण्याची जर इच्छा असेल तर यामध्ये बटाट्याची मसाला भाजी घातली की तुमचा मसाला डोसा सुद्धा खाण्यासाठी तयार होईल आणि कैरीच्या चटणीबरोबर एक नंबर लागतं, तर एकदा नक्की करून पहा. रंगसुद्धा मस्त आलेला आहे. पिठामध्ये थोडीशी साखर जर घातली तर रंग आणखीन याला छान येतो. तर बघितलं कोणतीही पूर्वतयारी न करता दही सोडा इनो न वापरता अगदी घरगुती साहित्यात मस्त लुसलुशी जाळीदार आणि मस्त पेपर पातळ डोसा तुमचा तयार झालेला आहे, तर नक्की करून पहा. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सोडा इनो घातलेले पदार्थ आपल्याला पचत नाही किंवा ऍसिडिटी होतात, मग अशा वेळेस तुम्हाला हे छान करता येईल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग टिकीट मराठी चॅनेल स्पेशल मसाले अगदी घर बसल्या फ्री डिलिव्हरी तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर हे सगळे स्पेशल मसाले तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.